प्रश्न कुठल्या रस्त्यांचा असो वा सावकाराने पिचलेल्या गोरगरीब जनतेच्या वाडीवस्त्यांचा, प्रश्न उपेक्षितांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असो वा सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा, कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे असो वा दुष्काळात जनतेने पाण्यासाठी फोडलेले हंबरडे असो, जनतेशी बांधिलकी ठेवून आम्ही मांडतो सत्य चव्हाट्यावर, केवळ बातमी करून आम्ही सोडून देत नाही प्रश्नाला, प्रश्न सुटेपर्यंत करत राहतो वज्र प्रहार व्यवस्थेवर, कारण आम्ही आहोत वज्रधारी। निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। राज्यपाल हा विक्षिप्त आणि विचित्र माणूस आहे। मंत्री यशोमती ठाकूर यांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्ला बोल। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। जत येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाकडून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, परंतु राज्यपाल अडचण आणत असून तो विक्षिप्त व विचित्र माणूस आहे, त्यामुळे जत कृषी महाविद्यालयाला मान्यता देताना विलंब होत आहे, असा घणाघाती हल्ला बोल राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केला। आमदार विक्रमसिंह सावंत व विक्रम फाउंडेशन यांच्या वतीने विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त माळरान कृषी प्रदर्शन व कृषी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या। तसेच जत तालुक्याच्या शेजारी धोका देणाऱ्यांचे राज्य आहे, परंतु तालुक्यात पाणी आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, कोण ऐकत नाही ते बघून घेऊ, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या। कृषीचं कॉलेज इथं सुरू झालं पाहिजे म्हणून मागणी होती। दादांनी आम्हाला सांगितलं की एक विक्षिप्त माणूस असा बसलेला आहे तिथं गव्हर्नर म्हणून, आणि मीडियावाल्यांना दाखवायचं असेल तर दाखवायचं। तुम्ही आम्ही एकत्र का आलेलो आहे, तुम्ही आम्ही संविधानाने जोडलोय की नाही जोडलोय, तुम्ही आम्ही संविधानाने जोडलोय म्हणून आपण एकत्र आहोत, आणि त्या संविधानावर प्रश्नचिन्ह टाकून मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारणारा व्यक्ती आज या महाराष्ट्र राज्याचा गव्हर्नर म्हणून बसलाय, आणि अडथळा ते आणतायत म्हणून या ठिकाणी कृषी विद्यालय होत नाहीये, ही वास्तविकता आहे। बाकी दादा आपल्याला सांगते। जोगेश अदाटे, जत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती, आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।